नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधनी करिअर अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण होप स्पॉट्स काय आहेत त्याविषयी अभ्यासूया। आता होप स्पॉट ही महासागराकरिता अतिशय महत्त्वाचा आहे, फायदेशीर असे काही स्पॉट्स आहेत। इथं होप स्पॉट म्हणजेच काय, तर आता बघा, होप म्हणजेच आशा असणे एखाद्या विशेष गोष्टीविषयी, आपल्याला एखाद्या विशेष सिच्युएशनविषयी, परिस्थितीविषयी आशा असते। आशेकरिता आपण होप हा शब्द वापरतोय। मग होप स्पॉट शब्दावरूनच दिसून येतं की असं एखादा ठिकाण असेल की त्या ठिकाणाविषयी होप असतील, आशा असतील। मग आता असं कोणतं ठिकाण असू शकतं आणि होप स्पॉट हा जो शब्द प्रयोग आहे, हा शब्द प्रयोग कशा संबंधी केला जाऊ शकतं यावर आपण जोर देतो। आता या ठिकाणी आपल्या संपूर्ण पृथ्वीवरील, जसं आपण म्हटलं की 71% वॉटर बॉडी आहे, म्हणजे समुद्र आहे किंवा पाणी आहे संपूर्ण पृथ्वीवरील, आणि 29% एवढ्या भागाचा जर विचार केला तर जमीन आहे। आता जमिनीच्या 12% जेव्हा आपण म्हणतोय, 12% जमीन ही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमुळे रिझर्व आहे, म्हणजे संरक्षित आहे एक प्रकारे। मग जमिनीवरील जवळपास 12% भाग हा संरक्षित क्षेत्रामध्ये गणला जात आहे। मग जागतिक वारसा स्थळे म्हणून असू द्या, एखादे विशेष महत्त्वाचं स्थळ असू द्या, की त्या ठिकाणी अभयारण्य म्हणून असू द्या, की संरक्षित राष्ट्रीय उद्यान म्हणून असू द्या, की वेगवेगळ्या पद्धतीने जे 12% भाग आहे, 12% जमिनीचा भाग आहे ते संरक्षित आहे। आणि तिथं जर आपण समुद्राचा विचार केला तर 4% कमी किंवा जवळपास 4% एवढंच समुद्र हा संरक्षित क्षेत्रामध्ये येत। आता समुद्राचा जो 4% हा जो क्षेत्र आहे हा संरक्षित क्षेत्रामध्ये मोडत आहे। मग आता या ठिकाणी हा 4% क्षेत्रावरून 20% पर्यंत, बघा काय सांगतोय, 4% या क्षेत्रावरून 20% क्षेत्र हा संरक्षित क्षेत्र असावं समुद्राचा भाग। 4% एवढा समुद्राचा भाग हा संरक्षित आहे, तर या 4% क्षेत्रापासून 20% ते संरक्षित क्षेत्र वाढवावे या उद्देशाने मिशन ब्लू ही आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करते। आता या ठिकाणी मिशन ब्लू, मिशन ब्लू आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ही संघटना कार्य करते। मग या संघटनेचे जे संस्थापक आहेत सिल्विया अर्ले, सिल्विया अर्ले हे मिशन ब्लू या संघटनेचे या संस्थापक आहेत। मग आता या ठिकाणी सर्वत्र आपण बघत आहोत की जसं 12% जमीन हे रिझर्व आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, 4% समुद्राचा भाग रिझर्व आहे, तर हा 4% भाग 20% पर्यंत संरक्षित क्षेत्र व्हावं याकरिता, या उद्देशाने कार्यरत आहे मिशन ब्लू संघटना। आणि त्याचे जे संस्थापक आहेत कोण आहेत, तर सिल्विया अर्ले आहेत। मग आता या ठिकाणी जसं आपण म्हणतोय की होप स्पॉट आहे, हे होप स्पॉट म्हणजे नेमकं काय, कारण संरक्षित क्षेत्र म्हणजेच या ठिकाणी या होप स्पॉटवर फोकस करावं लागेल। मग होप स्पॉट म्हणजेच काय हे आपल्याला आधी समजून घेणे महत्त्वाचं आहे। मग लक्ष द्या, सागरामध्ये विविध स्वरूपाचे प्रजाती असतील, जीव प्रजाती असतील, त्या जीव प्रजातींना फायदेशीर ठरतात
असे काही विशेष काही क्षेत्र आहेत आणि अशा क्षेत्रांना आपण होप स्पॉट म्हणतोय. म्हणजे नेमकं काय, सागरामध्ये म्हणजे इतर सर्व सागरीय जीव प्रजातींना फायद्याचे ठरतील असे काही ठिकाण आहेत, अशा ठिकाणांना आपण होप स्पॉट म्हणतोय. आणि या होप स्पॉट मध्ये जास्त प्रमाणात जीव विविधता ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी ही आढळून येतं असं म्हणणं उचित ठरेल. मग या ठिकाणी अशा होप स्पॉट जे 4% पर्यंत संरक्षित आहेत ते 20% वाढावं याकरिता तिथं मदत करणे किंवा सहकार्य करणे हे जे काही कार्य आहेत ते यावर लक्ष देणे हे सर्व कार्य मिशन ब्लू संघटना जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ती पार पाडत आहे. मग या हिंदी महासागराचा विचार केला भारताशी संबंधित, मग या हिंदी महासागरामध्ये जे होप स्पॉट आहेत ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मग हे भारताच्या सानिध्यात असलेले होप स्पॉट नेमके कोणते आहेत, तर यामध्ये नंबर 1 वर आहे, लक्ष द्या, लक्षद्वीप. आता लक्षद्वीप बेटे आहेत हे होप स्पॉट मध्ये येतं जे भारताच्या सानिध्यातील भारतातील दुसरं अंदमान बेटे. अंदमान बेटे तिसरं मालदीव ॲटॉल बेटे आहेत, मालदीव ॲटॉल बेटे. त्यानंतर चौथं चागोस द्वीप समूह आहे, चागोस द्वीप समूह. त्यानंतर पाचवं मेरगुई द्वीप समूह, मेरगुई द्वीप समूह आहे हे म्यानमार मधील आहेत. तर भारताच्या सानिध्यात असलेले हिंदी महासागराच्या सानिध्यात असलेले जे द्वीप समूह आहेत ज्यांना आपण होप स्पॉट म्हणतोय म्हणजे असे क्षेत्र जे सागरी परिसंस्थेच्या विकासाकरिता फायदेशीर ठरतील ते होप स्पॉट. की त्यामध्ये पहिलं लक्षद्वीप, दुसरं अंदमान बेटे, तिसरं मालदीव ॲटॉल बेटे, चौथं चागोस द्वीप समूह, पाचवं मेरगुई द्वीप समूह. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सोपी कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टवर जर प्रश्न आलं तर मिशन ब्ल्यू ही संघटना काय आहे, तिचा उद्देश काय आहे यासंबंधी विचारलं जाईल, संस्थापक कोण आहे ते विचारलं जाईल सिल्विया अर्ले, त्यानंतर त्यांचं हेतू काय आहे, तर 4% सागरी क्षेत्र जे संरक्षित आहे ते वाढवून 20% नेणं हा त्यांचा उद्देश आहे हे आपल्याला सांगता येईल. आणि ते होप स्पॉट म्हणजेच काय यावर जर प्रश्न आलं तर आपण असं म्हणू शकू की होप स्पॉट म्हणजे सागरी परिसंस्थेच्या फायद्याकरिता महत्त्वाचे ठरणारे जे स्थळं आहेत, सागरातील स्थळं आहेत त्यांना आपण होप स्पॉट असं म्हणू. त्यानंतर जसं आपण या ठिकाणी सागरी संरक्षित क्षेत्र जाण्याचे फायदे काय, सागरी संरक्षित जाळ्याचे फायदे काय लक्ष द्या. आता हे जे होप स्पॉट ठरतात या होप स्पॉट मुळे कुठले कुठले फायदे आपण म्हणू शकतोय, तर होप स्पॉट मुळे जैव विविधतेचे संवर्धन होतं, जैव विविधतेचे संवर्धन होतं. त्यानंतर पर्यटन विकास होतो,
त्यानंतर कार्बन सिंक, त्यानंतर ऑक्सिजन ची निर्मिती, ऑक्सिजन ची निर्मिती, त्यानंतर संवेदनशील अधिवासांचे संवर्धन, ओके आता या ठिकाणी जसं आपण जैववैविध्यचे संवर्धन म्हणतो हे जे होपस्पॉट आहे त्या होपस्पॉट मुळे काय फायदे आपल्याला मिळू शकतात मग त्या ठिकाणी जे काही होपस्पॉट आहेत त्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल ते संरक्षित क्षेत्रामध्ये जर आलं तर त्या क्षेत्राच्या सानिध्यात ज्या काही घडामोडी घडून येतात त्या घडामोडींवर नियंत्रण आणलं जाईल मग असं नियंत्रण आणल्यामुळे त्या ठिकाणी जी जैवविविधता आहे त्या जैवविविधतेचं त्या बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन होईल म्हणजेच त्या जैवविविधतेला धोका निर्माण होणार नाही जैवविविधता टिकून राहील त्यानंतर पर्यटन विकास होईल मग जैवविविधता जर टिकून राहिली तर त्या भागामध्ये जे आपण पर्यटक म्हणू ते पर्यटक अशा जैवविविधतेला बघण्याकरिता येतील आणि जैवविविधतेला बघण्याकरिता आल्यामुळे तिथं निश्चितच पर्यटन विकास होईल त्यानंतर ज्याला आपण आता इको टुरिझमशी संबंधित घटक म्हणतोय टुरिझमचा विकास होईल त्यानंतर कार्बन सिंक म्हणून कार्य आता कार्बन सिंक म्हणून कार्य कसं होतं तर या ठिकाणी आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल की कार्बन सिंक म्हणजे नेमकं काय कार्बन सिंक आता कार्बन सिंक म्हणजे नेमकं काय तर बघा जसं एखादी वस्तू किंवा पदार्थ आहे कुठलीही वस्तू असू द्या की कुठलाही पदार्थ असू द्या तो कार्बन उत्सर्जित करत ऊन पाऊस वारा यांच्या सानिध्यात आल्यामुळे एखादी वस्तू किंवा घटक पदार्थ स्वतः कार्बन उत्सर्जित करत आता कार्बन उत्सर्जित करण्यामध्ये जे अग्रेसर असतात बघा कोणतेही घटक कार्बन उत्सर्जित करतात कारण प्रत्येकच घटकामध्ये कार्बन अस्तित्वात आहे याविषयीचा अभ्यास आपण कार्बन चक्र बघत असताना केलेलं होतं मग कार्बन सिंक म्हणजेच काय तर असे घटक पदार्थ किंवा अशा वस्तू ज्या स्वतः जेवढं कार्बन उत्सर्जित करतात एक्सक्रीट करतात त्यापेक्षा जास्त कार्बन ऍब्सॉर्ब करतात शोषून घेतात त्या ठिकाणांना किंवा त्या घटक पदार्थांना आपण कार्बन सिंक्स असं म्हणतो मग इथं काय म्हटलेलं आहे की स्वतः उत्सर्जित करत म्हणजे स्वतः कार्बन बाहेर सोडतो त्यापेक्षा जास्त कार्बन स्वतः शोषून घेतो त्यापेक्षा जास्त कार्बन स्वतः ऍब्सॉर्ब करून घेतो असे घटक पदार्थ अशा वस्तू यांना आपण कार्बन सिंक म्हणतोय मग हे जे कार्बन सिंक आहेत हे कुठले कुठले आहेत तर यामध्ये आपण म्हणूया महासागरे वनस्पती बर्फ बर्फात साधित भाग म्हणजे बर्फ सरळ सरळ बर्फ म्हणतोय या ठिकाणी ग्लेसियर्स येतील पोलर पोलर आयसी ध्रुवीय हिम ओके असे सर्व भाग मग इथं आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो कार्बन सिंक वर की सर्वात जास्त कार्बन सिंक कोणतं किंवा सर्वात मोठं कार्बन सिंक कोणतं आता सर्वात मोठं कार्बन सिंक म्हणजेच काय स्वतः एक्सक्रीट करतं स्वतः उत्सर्जित करतं त्यापेक्षा जास्त कार्बन जे स्वतः शोषून घेईल असं घटक
मग सर्वात जास्त कार्बन शोषण घेणार घटक कोणतं, तर इथं आपण म्हणतोय महासागर। आता ऍक्च्युअली महासागरांपेक्षाही जास्त कार्बन ऍब्सॉर्ब करणारा घटक हा ध्रुवीय हिमवाय आहे। पोलर आईस जे असतात ते जास्त कार्बन ऍब्सॉर्ब करतात, परंतु जेव्हा प्रकाशाच्या माध्यमा सानिध्यात आलं की हिमाचं रूपांतरण पाण्यामध्ये होतं आणि पुन्हा जो ऍब्सॉर्ब केलेला कार्बन आहे तो परत वातावरणामध्ये सोडला जातो, उत्सर्जित होतो। म्हणून या ठिकाणी आपण जरी ध्रुवीय हिम हे सर्वाधिक जास्त कार्बन ऍब्सॉर्ब करीत असले तरीही आपण त्यांना सर्वात मोठा कार्बन सिंक असं म्हणू शकत नाही, कारण ते जेवढं कार्बन म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात कार्बन ऍब्सॉर्ब तर करतात, परंतु सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येताच तो कार्बन परत ते वातावरणात सोडतात, एक्सक्रीट करतात, म्हणून आपण त्याला सर्वात मोठा कार्बन सिंक म्हणू शकत नाही। मग सर्वात मोठा कार्बन सिंक हे कोणते आहेत, तर महासागर आहे। मग महासागर हा कार्बन डायऑक्साइड जेवढा स्वतः सोडतो त्यापेक्षा जास्त, कार्बन डायऑक्साइड म्हणण्यापेक्षा कार्बन, महासागर कार्बन जेवढा जास्त सोडतो त्यापेक्षा जास्त कार्बन तो स्वतः ऍब्सॉर्ब करून घेतो। मग हे जे महासागर आहे ते नंबर एक वर येतील कार्बन सिंक मध्ये, सर्वात मोठा कार्बन सिंक कोणतं, तर महासागर। त्यानंतर नंबर दोन वर येतं वनस्पती। आता वनस्पती हे दिवसा कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब रेस्पिरेशन थ्रू म्हणजे श्वसना वाटे, मग श्वसन कुठं चालतं, तर वनस्पतीच्या पानांमध्ये जनरली, तिथं जे स्टोमॅटा असतात ज्यांना आपण पर्णरंध्रे म्हणतोय, त्या पर्णरंध्रांची उघडझाप होतो, गार्ड सेल्सच्या कंट्रोलर आहे गार्ड सेल्स, तर त्या पर्णरंध्रांची उघडझाप होऊन बाहेरील वातावरणातील जे कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड वायू आहे, ते वनस्पतीच्या आत जातं आणि ऑक्सिजन बाहेर पडतो। मग वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, आता कार्बन डायऑक्साईड मध्ये निश्चितच कार्बनही आहे, मग कार्बन डायऑक्साइड जेव्हा आत घेतोय आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो असं म्हटलं, परंतु रात्रीच्या वेळेस उलट होत, बरेच वनस्पत्या रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात आणि ऑक्सिजन ग्रहण करतात। मग या ठिकाणी दिवसा कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब केलं जातं, एक प्रकारे श्वसन केलं जातं आणि ऑक्सिजन सोडलं जातं वनस्पतीमध्ये, तर रात्रीच्या वेळी बहुतेक वनस्पत्या काय करतात, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात आणि ऑक्सिजन शोषून घेतात। तरीही या ठिकाणी आपण वनस्पतीला कार्बन सिंक असं का म्हणतोय, कारण जेवढं तो कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो किंवा कार्बन बाहेर सोडतो त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त कार्बन तो ऍब्सॉर्ब करतो, शोषून घेतो, म्हणून वनस्पतीला आपण कार्बन सिंक म्हणतोय। मग या पृथ्वीवरील जे कार्बन सिंक आहेत त्यामध्ये सर्वात मोठा कार्बन सिंक हे महासागर आहे, तर त्यानंतर नंबर दोन वर येतं वनस्पती, वनस्पती हा नंबर दोन वरील कार्बन सिंक, आणि त्यानंतर कार्बन सिंक म्हणून आपण ध्रुवीय हिमाचा विचार करू। मग या ध्रुवीय हिमांमध्ये आपण विविध आइसबर्ग्स हिमनग म्हणू शकतो किंवा या ठिकाणी ग्लेसियर्स हिमनद्या यांचा सुद्धा उल्लेख या ध्रुवीय हिमांच्या अंतर्गत करू शकतो। तर हा तीन नंबरवर येतं, यावर प्रश्न आला तर विसरायचं नाही, महासागर सर्वात मोठा कार्बन सिंक, त्यानंतर वनस्पती, त्यानंतर ध्रुवीय हिम। तर आपण बघत आहोत या ठिकाणी की सागरी संरक्षित जाळ्याचे फायदे काय आहे, हो स्पॉट ठरवलं निश्चित केलं की मग त्यामुळे नेमकं काय फायदा होणार आहे। इथं पहिला फायदा आपण म्हटलं जैवविविधतेचे संवर्धन होईल, दुसरं म्हटलं पर्यटन विकासास मदत मिळेल, तिसरं कार्बन सिंक म्हणून कार्य होईल। आता सागरी क्षेत्र जर आपण संरक्षित केलं तर निश्चितच तो कार्बन जो आहे तो कार्बन त्या ठिकाणी स्टोर होईल, कार्बन सिंक म्हणून त्याचे कार्य निश्चितच समुद्राचे आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन म्हणजे ज्याला ऍब्सॉर्ब करण्याचा जो आपण प्रकार म्हणतोय तो तर निश्चितच येणारच आहे, त्यानंतर ऑक्सिजनची निर्मिती। आता
आपण सर्वांना माहिती आहे एक बाब की पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं कुणाच्या तुलनेत, वातावरणाच्या तुलनेत. आता वातावरणामध्ये जेवढं ऑक्सिजन आहे त्यापेक्षा खूप कमी ऑक्सिजन अशा समुद्रामध्ये आहे. मग समुद्रामध्ये जे मासे आहेत ते ऑक्सिजन अभावी, म्हणजेच ऑक्सिजन जे आपण म्हणतोय ऑक्सिजन कमी असल्यामुळे पाण्याच्या वर येतात. पाण्यावर उड्या घेत असताना, उड्या मारत असताना आपण बऱ्याच माशांच्या प्रजात्यांना बघतो आहे. हा, तर इथं आपण ऑक्सिजनची निर्मिती म्हणतोय. वातावरणामधील जे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या निर्मितीमध्ये अशा संरक्षित क्षेत्राची भूमिका खरंच महत्त्वाची आहे. त्यानंतर संवेदनशील अधिवासांचे संवर्धन. जे संवेदनशील आहेत असे संवेदनशील सजीव, आता संवेदनशील त्यामध्ये कमी संवेदनशील, धोकाग्रस्त वगैरे काय आहे ते आपण पुढे अभ्यासणारच आहोत. सरळ सरळ आपण म्हणूया की अशी प्रजाती जी प्रजाती आता पुढच्या काही काळामध्ये नष्ट होऊ शकतं किंवा त्यामध्ये धोका निर्माण झालेला आहे अशा सर्व प्रजातींना संरक्षण प्राप्त होऊ शकतं या होप स्पॉटमुळे. तर हे झाले होप स्पॉटचे फायदे. मग आता जर आपण असं म्हणूया की होप स्पॉट हे अतिशय महत्वाचे आहेत सागरामध्ये म्हणजेच समुद्रामध्ये आढळणाऱ्या जीव प्रजातींच्या अस्तित्वाकरिता, तर निश्चितच ते योग्य ठरेल. कारण होप स्पॉटमुळे काय होतं तर त्या संपूर्ण जीव परिसंस्थेचे संरक्षण होत आहे. त्यामुळे होप स्पॉट अतिशय महत्वाचे आहेत सागराकरिता, सागरातील परिसंस्थेकरिता. त्यानंतर आता आपण जे जैवविविधता म्हणतोय हे जैवविविधता आणि त्याच्याशी संबंधित काही जे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे. जसं जैवविविधतेच्या प्रजाती आहेत, त्या जैवविविधतेच्या प्रजातीमध्ये बायोडायव्हर्सिटी संबंधी जे स्पीसीज आहेत, प्रजाती आहेत त्यांच्या संबंधी, जसं पहिली प्रजाती ज्याला आपण एंडेमिक स्पीसीज म्हणतोय, स्थान विशिष्ट प्रजाती, स्थान विशिष्ट प्रजाती ज्याला आपण एंडेमिक स्पीसीज असं म्हणतोय. आता ही स्थान विशिष्ट प्रजाती म्हणजेच काय, तर अशी प्रजाती जी फक्त एका विशिष्ट क्षेत्रापर्यंतच मर्यादित राहत, याविषयी आपण या आधी सुद्धा डिस्कस केलेला आहे. मग हा जो एक विशिष्ट क्षेत्र म्हणतोय, हा विशिष्ट क्षेत्र आकाराने खूप लहान सुद्धा राहू शकतं, एखाद्या बेटापेक्षाही लहान, किंवा हा विशिष्ट क्षेत्र एखाद्या खंडा एवढं मोठं सुद्धा राहू शकतं. परंतु ती प्रजाती ज्याला आपण स्थान विशिष्ट प्रजाती म्हणतोय, ती स्थान विशिष्ट प्रजाती त्या विशिष्ट क्षेत्रामध्येच आढळेल. समजा तो विशिष्ट क्षेत्र जर लहानसं बेट असेल तर त्या बेटावरच आढळेल, किंवा तो विशिष्ट क्षेत्र मोठ्या भागात म्हणजे एखाद्या खंडाचा विचार केलं, खंडा एवढं विशिष्ट क्षेत्र मानलं तर अशा त्याच खंडामध्ये ती प्रजाती आढळेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग एंडेमिक प्रजाती ज्याला आपण स्थान विशिष्ट प्रजाती म्हणजेच काय, एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये आढळत ती प्रजाती दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आढळणार नाही, ती स्थान विशिष्ट प्रजाती. मग या ठिकाणी उदाहरण द्यायचं म्हटलं तर आशियाई सिंह, आशियाई सिंह आहे. आता हे जे आशियाई सिंह आहेत विशेष करून हे आपल्याला गुजरात मधील गीर राष्ट्रीय उद्यान आहे, गीर राष्ट्रीय उद्यान जे गुजरात मध्ये आहे त्याच ठिकाणी आढळतात आशियाई सिंह. आता हे दुसरीकडे आढळत नाही. त्यानंतर दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सांगाई हरिण,
आता ही जी सांगाई हरिण आहे ही केपुल लामजो राष्ट्रीय उद्यान आहे मणिपूर मधील, केबुल लामजो राष्ट्रीय उद्यान मणिपूर यामध्येच आढळतं, आता दुसरीकडे आढळत नाही। हे स्थान विशिष्ट प्रजाती आणि त्यांचं उदाहरण, पुढे आपण परत वेगवेगळ्या प्रजाती बघणारच आहोत, परंतु समजावून काही कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण कन्सेप्चुअल जर क्वेश्चन्स आले तर त्यामधून आपण सहजरित्या क्वेश्चन सॉल्व करू शकतोय, ते हातातील मार्क्स असतात ते मिळवता यावं म्हणून काही कन्सेप्टवर आपण या ठिकाणी जोर देतोय। त्यानंतर दुसरं ज्याला आपण म्हणतोय अस्थानिक प्रजाती, अस्थानिक प्रजाती, आता अस्थानिक म्हणजेच एक्झोटिक स्पीसीज। आता या अस्थायी प्रजाती म्हणजे नेमकं कसे, तर स्थायी प्रजाती नाही, एखाद्या प्रदेशामध्ये ती प्रजाती नव्हती परंतु काही कारणामुळे ती प्रजाती, परिस्थितीमुळे ती प्रजाती त्या ठिकाणी आता आढळून येत आहे, ती अस्थायी प्रजाती आहे। मग या ठिकाणी जसं आपण घरगुती चिमणीचा विचार करू शकतो, आता घरगुती चिमणी त्याचे विविध प्रजात्या आपल्याला विविध देशामध्ये दिसून येतात, त्या अस्थायी मध्ये आपण म्हणू शकतो। मग आता नेमकं काय होतं की आता जहाजाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूंचं स्थानांतरण करून येत आहे, त्या दरम्यान जहाजामध्ये बॅलन्स टिकविण्याकरिता काय केलं जातं, समुद्रातील पाणी तो बॅलन्स टिकविण्याकरिता भरला जातो, किंवा समुद्र किनारपट्टीवरील पाण्यासोबतच त्या ठिकाणी येणार माती किंवा तिथले जीव काही प्रजाती आहेत ते एका वेळेस भरले जातात, कारण तिथं काही निवड केली जात नाही, पाण्याच्या सोबत सोबत जे काही आले ते सगळंच सगळं। आणि जेव्हा तो शिप, तो जहाज एखाद्या निश्चित क्षेत्रामध्ये पोचतो, म्हणजेच जिथं त्या जहाजाला जायचं होतं तिथं पोचलं, की मग हा जो बॅलन्स करिता भरलेलं पाणी किंवा पदार्थ हा तिथल्या किनारपट्टीवर सोडलं जात, मग आता दुसऱ्या प्रदेशातील पाणी आणि पाण्यासोबत आलेले इतर जीव प्रजाती, वनस्पती प्रजाती असू शकतात, पाणी प्रजाती असू शकतात, त्या प्रजाती आता दुसऱ्या ठिकाणी आढळून येतील। ऍक्च्युअली दुसऱ्या ठिकाणातील ती प्रजाती नाही, परंतु जहाजामुळे काय झालं, दुसऱ्या ठिकाणची प्रजाती आता म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रातील प्रजाती दुसऱ्या ठिकाणी आढळून येऊ लागेल। मग ही जी प्रजाती आपण म्हटलं ही कुठल्या प्रकारची अस्थानिक प्रजाती या ठिकाणी आपण म्हणतो आहे। त्यानंतर आता अस्थानिक प्रजाती इथं उदाहरण म्हणून जे आपण घरगुती चिमण्या म्हणतोय ते लक्षात ठेवायचं, प्रश्न जर आलं तर इथं घरगुती चिमणी, किंवा विविध जे प्रजाती आहेत पाण्यासोबत आलेले जहाजासोबत आलेले ते या अस्थानिक प्रजातीमध्ये मोडतील। त्यानंतर आक्रमक प्रजाती, आक्रमक प्रजाती ज्याला आपण इन्व्हेसिव्ह म्हणतो, आता आक्रमक प्रजाती म्हणजे नेमकं काय, बघा एखाद्या क्षेत्रामधील प्रजाती नाही, एखादी प्रजाती दुसऱ्या क्षेत्रातील आहे, परंतु दुसऱ्या जसं आपण ए क्षेत्र म्हटलं, ए हा क्षेत्र आहे आणि बी क्षेत्र आहे, ए क्षेत्रातील प्रजाती बी क्षेत्रामध्ये आल्यानंतर, बघा ए क्षेत्रात जी प्रजाती आहे ती वेगळी आहे, या प्रजातीला आपण समजण्याकरिता नाव देतोय एक्स वाय झेड,
आणि बी क्षेत्रामध्ये असणारी जी प्रजाती आहे याला आपण एमएनओ असं नाव देतोय. दोन्ही क्षेत्रातील प्रजाती वेगवेगळ्या आहेत परंतु काही कारणांमुळे ए क्षेत्रातील प्रजाती बी क्षेत्रामध्ये प्रवेश करतात. म्हणजे जी एक्स वाय झेड प्रजाती आहे ही एक्स वाय झेड या बी क्षेत्रामध्ये प्रवेश करते. आता बी क्षेत्रामध्ये मग कोणत्या कोणत्या प्रजाती झाल्या तर एमएनओ प्रजाती आणि या एक क्षेत्रामधून आलेली प्रजाती एक्स वाय झेड. मग असं जो बी क्षेत्र आता बी क्षेत्रामध्ये दोन प्रकारच्या प्रजाती दिसून आल्या तिथं उदाहरणादाखील एमएनओ प्रजाती आणि एक्स वाय झेड प्रजाती. परंतु कालांतराने ही जी एक्स वाय झेड प्रजाती आहे ही एक्स वाय झेड प्रजाती या एमएनओ प्रजातीवर हावी ठरत. म्हणजेच एक्स वाय झेड प्रजाती त्या संपूर्ण क्षेत्राला काबीज करतो आणि या एमएनओ प्रजातीला त्यामुळे धोका निर्माण होतो. मग ही जी एक्स वाय झेड प्रजाती आहे या एक्स वाय झेड प्रजातीला आपण आक्रमक प्रजाती असं म्हणतो. लक्ष द्या या ठिकाणी उदाहरण समजावं किंवा आक्रमक प्रजाती म्हणजे नेमकं काय ते समजावं म्हणून मी या ठिकाणी उदाहरणादाखल प्रजातीचं नाव एक्स वाय झेड आणि प्रजातीचं नाव एमएनओ असं दिलेलं आहे. त्या नावाचे प्रजाती नाही फक्त तुम्हाला उदाहरण समजावं म्हणून. दोन क्षेत्र आहेत एक क्षेत्र आणि बी क्षेत्र. एक क्षेत्रामध्ये एक्स वाय झेड नावाची प्रजाती आहे बी क्षेत्रामध्ये एमएनओ नावाची प्रजाती आहे. काही कारणामुळे या एक क्षेत्रातील ए एरियामधील प्रजाती बी एरियामध्ये येतं बी क्षेत्रामध्ये येतं. नाव आहे एक्स वाय झेड प्रजाती जी या एक क्षेत्रातून आहे आणि या प्रजातीमुळे जी इथली स्थानिक प्रजाती आहे जी एमएनओ या प्रजातीला धोका निर्माण होतो कारण संपूर्ण क्षेत्र ही एक क्षेत्रातून आलेली प्रजाती काबीज करतं म्हणून म्हणून या प्रजातीला आपण म्हणतोय आक्रमक प्रजाती. आता प्रत्यक्षात उदाहरण देतो म्हटलं तर इथं गाजर गवताचं उदाहरण देता येईल. गाजर गवत आता नेमकं काय झालं विविध देशांमधून आपण स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात विविध देशांकडून आपण आपल्या अन्नाची गरज म्हणून धान्य सामुग्री किंवा अन्न सामुग्री आपण आयात केलं आणि त्या आयातीसोबत आलेला जो गाजर गवत आहे हा गाजर गवत आपल्या क्षेत्रातील गाजर गवत नव्हतं म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये गाजर गवत नव्हतातच हा गाजर गवत आपण केलेल्या आयातीद्वारे दुसऱ्या देशातून आलेला आहे. परंतु गाजर गवत जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये पोहोचलं तेव्हा तो संपूर्ण जो क्षेत्र आहे हा संपूर्ण क्षेत्र काबीज केलं आणि तिथं येणारा जो गवत आहे किंवा गवताच्या प्रजाती आहेत जे स्थानिक प्रजाती आहेत त्यांना वाढू दिलं नाही स्वतः संपूर्ण क्षेत्र काबीज केलं. मग या गाजर गवताला आपण म्हणतोय आक्रमक प्रजाती. तर आक्रमक प्रजाती तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतरच जसं आपण या ठिकाणी स्थलांतर करणाऱ्या प्रजाती म्हणतोय स्थलांतर करणाऱ्या प्रजाती मायग्रेटरी स्पीसीज राजस्थानामध्ये जे भरतपूर आहे त्या भरतपूर मध्ये आपल्याला सायबेरियन क्रेन हे पक्षी आढळतात. भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे
आणि या भरतपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला सायबेरियन क्रेन पक्षी आपल्याला आढळून येतात. आता हे जे सायबेरियन क्रेन आहेत हे आपल्या भारतातील नाहीत, ते एखाद्या ठिकाणातून म्हणजे जनरली सायबेरियामधून जो रशियाकडील भाग आहे तिथून स्थलांतरित झालेले आहेत. हे हंगामी स्वरूपाच्या काळामध्ये म्हणजेच काय, जेव्हा सायबेरिया हा पूर्णपणे बर्फामध्ये येतं म्हणजेच तिथलं जेव्हा तापमान खूप कमी होतं, सर्व भाग बर्फाच्छादित होतो, अशा काळामध्ये तिथं वाढणारे हे जे सायबेरियन क्रेन आहेत, हे सायबेरियन क्रेन म्हणजे ज्याला आपण कर्कोचा म्हणतोय, हे कर्कोचा स्थलांतर करतात भारतामध्ये येतात. का? विशेष परिस्थितीची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ती विशेष परिस्थिती जगण्याकरिता असणारी पोषक परिस्थिती जिथं उपस्थित आहे त्या ठिकाणी हे जे असे पक्षी आहेत ते पक्षी स्थलांतर करतात. मग अशा प्रजातींना जे स्थलांतर करतात आपण स्थलांतर करणाऱ्या प्रजाती म्हणतात. मग उदाहरणादाखल सायबेरियन क्रेन, सायबेरियन कर्कोचा, सायबेरियन क्रेन हा झालं उदाहरण. त्यानंतर या ठिकाणी जे ओडिसा किनारपट्टीवर आढळणारे, आता सायबेरियन कर्कोचा कुठं स्थलांतर करतं, भरतपूर राष्ट्रीय उद्यान जे राजस्थान मध्ये आहे या भरतपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये सायबेरियन कर्कोचा हे आढळून येतात. आता हे जे सायबेरियन कर्कोचा आहेत हे स्थलांतरित पक्षी आहेत जे कुठून आलेले असतात, सायबेरिया मधून आलेले असतात विशेष त्या सीझन पुरता. त्यानंतर दुसरं आपण बघतोय ऑलिव्ह रिडले, ऑलिव्ह रिडले कासव. आता हे जे ऑलिव्ह रिडले कासव आहे हे कासव आपल्याला ओडिसा किनाऱ्यावर किनारपट्टीवर आढळून येतात. मग हे जे ऑलिव्ह रिडले कासव आणि सायबेरियन कर्कोचा म्हणजे सायबेरियन क्रेन हे दोन उदाहरण आपल्याला स्थलांतर करणाऱ्या प्रजाती म्हणून सांगता येईल. तर या ठिकाणी आपण जैवविविधते संबंधी प्रजातींवर काही कन्सेप्च्युअल भागावर फोकस केलेलं होतं. या ठिकाणी आपल्याला जर प्रश्न विचारला की स्थान विशिष्ट प्रजाती काय, तर आपण सांगू शकतोय की एकाच ठिकाणी एकाच विशिष्ट भूप्रदेशामध्ये आढळणारे प्रजाती जे दुसरीकडे आढळणार नाही, त्यामध्ये उदाहरण म्हटलं आशियाई सिंह, त्यानंतर दुसरं सांगाई हरिण, त्यानंतर म्हटलं अस्थानिक प्रजाती जे आता त्या एखाद्या क्षेत्रामध्ये नाही परंतु दुसऱ्या क्षेत्रातून आलेलं, यामध्ये घरगुती चिमणीचा उदाहरण आपल्याला देता येईल. त्यानंतर तिसरं आक्रमक प्रजाती, आक्रमक प्रजाती सुद्धा एखाद्या क्षेत्रामध्ये नाही दुसऱ्या क्षेत्रातून आलेला आहे परंतु दुसऱ्या क्षेत्रातून आलेली प्रजाती या क्षेत्रावर कब्जा करत आहे, काबीज करून घेत आहे, त्यामध्ये उदाहरण देता येईल गाजर गवत. त्यानंतर स्थलांतर करणाऱ्या प्रजाती मायग्रेटरी स्पीसीज, यामध्ये आपण म्हणूया की एका क्षेत्रामध्ये नाही परंतु दुसऱ्या क्षेत्रामधील परिस्थिती जगण्यास सोयीस्कर नाही म्हणून तिथून स्थलांतर करून काही विशेष काळाकरिता आलेले मायग्रेटेड जे काही आपण प्रजाती म्हणतोय ते प्रजाती म्हणजे तिथं स्थलांतरित प्रजाती, यामध्ये सायबेरियन कर्कोचा आणि ऑलिव्ह रिडले कासव याविषयी आपण सांगू शकतोय. तर आतापर्यंतचा भाग तुम्हा सर्वांना समजलेला आहे का, रिप्लाय द्या, रिप्लाय द्या, समजलेला आहे का? ओके, त्यानंतर आता पुढचा भाग आपण बघू. हा, आता या ठिकाणी जसं आपण क्षेत्राच्या आकारानुसार जैवविविधतेचे वर्गीकरण करूया.
क्षेत्राच्या आकारानुसार जैवविविधतेचे वर्गीकरण। यामध्ये पहिलं अल्फा जैवविविधता, त्यानंतर दुसरा बीटा जैवविविधता, त्यानंतर तिसरा गॅमा जैवविविधता। अल्फा बीटा गॅमा जैवविविधता। आता अल्फा बीटा आणि गॅमा जैवविविधता आहे ही नेमके काय आहे कॉन्सेप्ट? मग अल्फा जैवविविधतेचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा असं म्हणूया की एका विशिष्ट क्षेत्रामध्ये किंवा परिसंस्थेचा एखादी विशिष्ट परिसंस्था, बघा इथं खूप साऱ्या परिसंस्थेचा विचार केलेला नाहीये, एकच एखादी विशिष्ट परिसंस्था आणि या इथं आपण म्हणूया एखादी परिसंस्था आणि या एखाद्या परिसंस्थेमध्ये असणारी जी जैवविविधता आहे बायोडायव्हर्सिटी आहे, या बायोडायव्हर्सिटीला आपण अल्फा बायोडायव्हर्सिटी म्हणतोय किंवा अल्फा जैवविविधता म्हणतोय। मग अल्फा जैवविविधता म्हणजेच काय? एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट परिसंस्थेमध्ये आढळणारी जी जीववैविधता आहे बायोडायव्हर्सिटी आहे ती म्हणजेच अल्फा जैवविविधता। मग त्या परिसंस्थेमध्ये जे जीव आहेत त्या जीवांची संख्या ही त्या ठिकाणची अल्फा जैवविविधता दर्शवतो। लक्षात आलेला आहे? ओके। त्यानंतर बीटा जैवविविधता। आता जेव्हा आपण बीटा जैवविविधता म्हणतोय तेव्हा या बीटा जैवविविधतामध्ये अनेक परिसंस्थेच म्हणजे एकापेक्षा जास्त परिसंस्था, जास्त परिसंस्थेमध्ये एकापेक्षा जास्त परिसंस्थेमधील जीव प्रजातींच्या संख्येचा तुलनात्मक अभ्यास, बीटा जैवविविधता। बघा पहिल्या मध्ये आपण म्हटलं अल्फा जैवविविधता। अल्फा जैवविविधता म्हणजेच काय? तर इथं एकच परिसंस्था बघायचं आहे आपल्याला, त्या एका परिसंस्थेमध्ये एका विशिष्ट क्षेत्रामध्ये आढळणारी जी एक विशिष्ट परिसंस्था आहे त्या एका परिसंस्थेमध्ये जी जैवविविधता आढळतं त्या जैवविविधतेला आपण अल्फा जैवविविधता म्हणतोय। त्यानंतर बीटा जैवविविधता म्हणजेच काय? तर इथं एकापेक्षा जास्त म्हणजेच अनेक परिसंस्थेचा विचार केला जाईल, या अनेक परिसंस्थांमध्ये जे जीव आहेत जीव प्रजाती आहेत त्या जीवांच्या प्रजातींचा जेव्हा तुलनात्मक अभ्यास केला जाईल त्या तुलनात्मक अभ्यासाला आपण बीटा जैवविविधता म्हणतो आणि त्यानंतर गॅमा जैवविविधता। आता गॅमा जैवविविधतेमध्ये सर्व परिसंस्थांमधील सर्वसाधारण जीवविविधता, सर्व परिसंस्थांमधील सर्वसाधारण जैव विविधता म्हणजे
गॅमा जैव विविधता होय. इथे लक्ष द्या, या पहिल्या मध्ये क्षेत्राच्या आकारानुसार जैव विविधतेचे वर्गीकरण केले, जे ओळख क्षेत्र त्यानुसार आपण विभाजन केलेले आहे. मग अल्फा जैव विविधतेचं क्षेत्र निश्चितच आकाराने थोडं कमी राहील बीटाच्या तुलनेत, आणि बीटापेक्षा मोठं क्षेत्र राहील गॅमा जैव विविधतेचं. मग क्षेत्राच्या आकारानुसार जेव्हा आपण म्हणतोय, तर सर्वात कमी क्षेत्र असलेली जैव विविधता कुठं दिसून येईल, कोणती जैव विविधता असेल, तर अल्फा जैव विविधता. आणि सर्वात मोठी जैव विविधता क्षेत्राच्या आकारानुसार ही गॅमा जैव विविधता असेल. अल्फा जैव विविधता मध्ये म्हटलं फक्त एकच परिसंस्था आहे, त्यामध्ये असणारे जे काही सजीव आहेत, जीव आहेत, त्यांची विविधता म्हणजेच अल्फा जैव विविधता. बीटा जैव विविधता मध्ये म्हटलं की एकापेक्षा जास्त आलेले आहेत, परंतु सर्व नाही. एकापेक्षा जास्तचा अर्थ असा होत नाही की सर्वचे सर्व इथं परिसंस्था येतील. इथं अनेक परिसंस्था आलेत, आणि त्या परिसंस्थामध्ये जे जीवांची प्रजाती आहे, त्या प्रजातींच्या संख्येचा तुलनात्मक अभ्यास केलं. तुलनात्मक म्हणजेच कोणती प्रजाती जास्त, कोणती प्रजाती कमी, संख्येनुसार हा जो तुलनात्मक अभ्यास केला जातं, त्या जैवविविधतेला आपण बीटा जैवविविधता म्हणतो. त्यानंतर गॅमा जैवविविधता. आता गॅमा जैवविविधता म्हणजेच काय? इथं सर्व परिसंस्था आले, मोठी कन्सेप्ट आलेली आहे. मग सर्व परिसंस्थांमधील जे सर्वसाधारण जैवविविधता असते, ते जैवविविधता म्हणजेच या ठिकाणी आपण गॅमा जैवविविधता असं म्हणतोय. ओके, तर अशा पद्धतीने क्षेत्राच्या आकारानुसार जैवविविधतेचे आपल्याला वर्गीकरण करता येईल. तर निश्चितच आता हा भाग तुम्हा सर्वांना समजलेला असेल अशी अपेक्षा आहे. बरं, कोणाला काही अडचण आहे का? रिप्लाय द्या. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.